नमस्कार, कोरेज इंस्टंट रेसिपीमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत ओल्या हळदीचे लोणचे, तेही दीर्घकाळ टिकणारे। लोणचे दीर्घकाळ टिकावं या संदर्भातील टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। अशा प्रकारे ही ओली हळद मी 400 ग्रॅम घेत आहे। ही हळद स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीने हळद कोरडी करून घ्या। हळद कोरडी केल्यानंतर आपल्याला हळदीची साल काढून घ्यायची आहे। आता आपण अशा पद्धतीने साल काढून घेत आहोत। साल काढून झालेली आहे। हळदीवरील साल काढताना आपले हात अशा प्रकारे पिवळे होतात, त्यासाठी हँड ग्लोव्ह वापरू शकतात। या ठिकाणी मी हळद जाडसर किसून घेणार आहे, त्यासाठी किसणीची ही बाजू मी वापरणार आहे। आता साल काढून घेतलेली हळद किसून घेत आहे। हळद किसून झालेली आहे। असा हा हळदीचा जाडसर किस मिळालेला आहे। या ठिकाणी आपण काही साहित्य वापरणार आहोत। 200 ग्रॅम शेंगदाणा तेल, 50 ग्रॅम मोहरीची डाळ, 5 ते 6 लिंबाचा रस, 2 चमचे लाल मिरची पावडर, 100 ग्रॅम मीठ, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा मेथी दाणे। यापैकी किसलेल्या हळदीमध्ये मीठ 100 ग्रॅम आणि 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून सगळं मिक्स करून घेऊ। चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आता गॅसवर पॅनमध्ये 200 ग्रॅम शेंगदाणा तेल गरम करून घेऊयात। आपल्या आवडीनुसार मोहरीचे तेलही वापरू शकतात। तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला लसूण टाकून घेत आहोत। लसूण फक्त तळून घ्यायचं आहे, त्यासाठी तेल फार उकळतं नसावं। लसूण तेलात टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्या। आता तेलाचे तापमान कमी झालेले आहे, अशा वेळेस यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकून घ्यायची। या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखे आहे, जर मेथी दाणे जास्त तळले गेले तर लोणचं कडवट होऊ शकतं। म्हणूनच तेल थोडंसं कमी तापमान असताना मेथी दाणे टाकावेत। यानंतर आपण घेतलेली मोहरीची डाळ यामध्ये टाकावी आणि पूर्ण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। आता हे तयार झालेले तेलातील मिश्रण आपण बाउलमध्ये आधीच तयार करून घेतलेले हळदीच्या मिश्रणात टाकूया। आता हे सगळे एकजीव करायचे आहे, त्यासाठी मिक्स करून घेऊ। शेवटी आधीच काढून घेतलेला लिंबाचा रस यात टाकून घेऊ आणि परत सगळं एकदा मिक्स करू। अशा पद्धतीने स्वादिष्ट असे हळदीचे लोणचे तयार झालेले आहे। लोणचं दीर्घकाळ टिकावं यासाठी एक महत्त्वाची टिप, एक काचेची स्वच्छ पारदर्शक बरणी घ्यायची, त्यात तयार झालेलं हे हळदीचं लोणचं भरून घ्यायचं। भरून घेतल्यानंतर बरणीचं झाकण घट्ट लावून घेणे आणि ही बरणी 7 ते 8 दिवस उन्हात ठेवायची। या प्रक्रियेमुळे लोणचं किमान 2 वर्ष खराब होणार नाही। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।